विक्रोळी पूर्वच्या हरियाली विलेज मध्ये एसएसबी डेव्हलपर्सचा एसआरएचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. या अंतर्गत बिल्डरने या ठिकाणी रहिवाशांकरता एक इमारत उभी केली आहे, तर दुसरी खुल्या बाजारात विक्री करता 14 मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. पण नव्या विकास आराखड्यानुसार या ठिकाणी इमारत नाही तर तलाव आहे. म्हणजे बीएमसीच्या मते इमारत गायब होऊन या ठिकाणी अचानक तलाव निर्माण झालाय. 1967 तसंच 1991 जुन्या डीपीत सीटीएस नंबर 152 मध्ये तलाव नसल्याचं दिसतंय. परंतु नव्या डीपी मध्ये याच भूखंडावर निळ्या रंगात दर्शवलेला तलाव दिसतो. विशेष म्हणजे ही इमारत बांधण्यापूर्वी मुंबई महापालिकेकडून सर्व परवानग्या घेतल्या गेल्यात. कडे अगोदर पण गुगल इमेज आहे आणि आताच्या पण गुगल इमेज आहे आणि पूर्वीची पण डीपी शीट आहे. कुठेही असं काही वॉटर बॉडी रिसोर्स काही जमिनीवर नव्हता, म्हणून तर बिल्डिंग पास झालं. नाही तर पाणीवर कसं काही बिल्डिंग पास होणार? आमचं बिल्डिंग पास झालं. मुंबईच्या विकास आराखड्यात अनेक ठिकाणी सावळा गोंधळ समोर आलाय. याला नेमका भोंगळ कारभार म्हणायचा की आर्थिक व्यवहाराच्या हेतून फेरफार करण्यात आलेत असा प्रश्न निर्माण झालाय. इमारत पूर्णपणे उभी आहे, त्या इमारतीची दखल न घेताना त्या ठिकाणी तलाव दाखवला गेला. जे प्लॅन वर जे करणं चालू आहे ते पूर्णपणे त्याच्यात भयानक भ्रष्टाचार होतोय असं एकंदरीत लोकांच्या सांगण्यावरून माझ्या लक्षात आलेलं आहे. विकास आराखडा तयार करताना कशा प्रकारे सर्वे करण्यात आलाय ते यावरून समजू शकतं. परंतु या भोंगळ कारभारात इमारतीच्या जागी अचानक तलाव दाखवण्यात आल्यामुळे बिल्डरचं आणि रहिवाशांचं धाबधन आणलंय. या उदाहरणावरून लक्षात येत असेल की या विकास आराखड्यातील अनेक गोष्टी या प्रत्यक्ष ठिकाणी न जाता ऑफिसमध्ये बसूनच बनवल्या आहेत. आणि अशा अनेक मोठ्या चुकांसह डीपी लागू होणार असेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.